नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये बिब्बे व बिब्ब्याचे झाड या विषयी माहिती घेणार आहोत। प्राचीन काळापासून ग्रामीण भागात विविध रोगांसाठी तत्काळ गुण देणारे बिब्ब्यासारखे दुसरे रसायन नाही अशी श्रद्धा आहे। बिब्बा हा काजूवर्गीय वनस्पती आहे। काजूप्रमाणे ह्याला पण बोंडफळे येतात आणि ते पिकल्यावर असे दिसतात, पिवळे, हे पिवळं भाग आणि हे काळं भाग। ही वनस्पती काजूवर्गीय वनस्पती आहे। तर काजूप्रमाणे याला पण बोंडफळे येतात। बिब्याच्या काळ्या फळापासून तेल पण काढतात आणि ते तेल अतिशय ज्वलनशील असते। आहे त्याच काळ्या भागाला बिबा असे म्हणतात। ते फोडल्यानंतर त्यात गर निघतो, त्याला गोडंबी म्हणतात। ते गोडंबी अतिशय पौष्टिक असते। तेच बोंडफळातील जो पिवळा भाग आहे त्याला बिब्याचे फूल म्हणतात। त्या फुलाला बिब्यापासून वेगळे करतात आणि त्याला वाळून खाण्यासाठी वापरतात। हा भाग सुद्धा शरीरास अतिशय पौष्टिक असतो। बिबा पिकण्यापूर्वी असा दिसतो आणि पिकल्यानंतर खालचा भाग काळा आणि वरचा भाग पिवळं। खालच्या भागाला म्हणजे काळ्या भागाला बिबा असे म्हणतात आणि वरच्या भागाला म्हणजे पिवळ्या भागाला बिब्याचं फूल असे म्हणतात। हा आहे पिकलेला बिब्बा, असा दिसतो। ते पहा, आम्ही एवढे पिकलेले बिबे तोडलो आहोत आणि ते आम्ही घरी नेणार आहोत, पिवळे खाण्यासाठी वापरणार आणि जे काळे आहेत ते औषधासाठी स्टोअर करून ठेवणार। ते लाकडाला लावून भासतात म्हणजे ते कसे आहे आता नका झालं बिब्या झाड बघले नव्हते आम्ही। चला, काय नाव तुमचं? चंद्रकांत। तुमचं? तुम्ही पांगरीचे? शेती आहे का तुमची इकडं? बरोबर। अशा प्रकारे बिब्याच्या फुलाला बिब्यापासून वेगळे केले जाते आणि जे बिब्याचं फूल आहे त्याला आता आम्ही भाजणार आहोत, ते पुढे पाहूया। आमच्याकडे तार होतो म्हणून आम्ही ताराला ते लावायलो, लाकडाला पण लावलं तरी चालते। तर आम्ही त्याला लावून आता त्याला आम्ही गॅसवर भाजणार आहोत। तर हे पहा, आम्ही भाजायलो। गॅस कमी जास्त करून भाजा। तर हे पहा, आमचं भाजणं झालेलं आहे। आम्ही एका प्लेटमध्ये ते काढून ठेवलो आणि आता ते आम्ही खाणार आहोत। तर हे पहा, छान लागायला आहे। हे अशा प्रकारे होते ते भाजल्यानंतर। हे पहा, हे काळे बिबे आहेत। त्याला फोडल्यानंतर जो गर निघतो त्यास गोडंबी असे म्हणतात। काळे बिबे आणि याच्यात तेल पण निघतं। तर हे बिब्याचं फूल आहे, हे बिबे याच्यात तेल पण निघतं आणि ते तेल खूप ज्वलनशील असते। हाताला लागल्यावर दुखत होतात आणि हे बिब्याचे फूल ज्याला आपण खातो